डिस्चार्ज घेतला, मी घरी आलो, पण डोळ्याचा त्रास माझा होताच चेहऱ्याला इन्स्पेक्शन झालेलं आहे, त्याच्यात सेप्टिक झालं, ते काढावं लागेल, ते जर काढलं नाही तर अजून त्रास होईल, ऑपरेशन करून आपण डोळा वाचवायचा प्रयत्न करू, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. दुर्दैवाने हा आजार अतिशय झटापटीने वाढणारा आजार आहे, याला दिवस लागत नाही वाढायला, हे काय तासांमध्ये वाढतं आणि डोळ्याकडून हा आजार मेंदूकडे जातो. जेव्हा अचानक पेशंटची जी मुवमेंट वगैरे असते, विचार करण्याची जी ताकद असते, जी स्पीड असते, ते हळूहळू कमी कमी होऊन पेशंट एकदम असा ढिल्ला पडून जातो. इंजेक्शन घेताना प्रत्येक वेळेस नवीन प्रॉब्लेम, म्हणजे सेम कंपनीचं भेटलं नाही, किंवा प्राईजमध्ये जे आधी 3200-3300 भेटत होतं, आज ते MRP रेटवर 6800-9000 ह्यामध्ये मेडिकलवाले देत आहे, जे खूप तफावत झाली प्राईजमध्ये. कॉमन लोकांचा ही विषयच नाही राहिला ट्रीटमेंटसाठी. ॲडमिट केल्यानंतर त्या डॉक्टरने सांगितलं की हा बुरशीचा आजार आहे आणि याच्यामुळे दुसरा पण डोळा दागावू शकतो, तुम्हाला याचं अर्जंटमध्ये पहिला एक डोळा काढावाच लागेल. त्याच्यावरचे जे इंजेक्शन आहे ते त्याचं पण खूप मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केट चालू आहे आणि दररोज 4 इंजेक्शन होते, 7000 रुपयाचं एक इंजेक्शन, आणि एवढे प्रयत्न करून पण म्हणजे आपलं आम्ही डोळा वाचू नाही शकलो.